नमस्कार, माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण शिखर शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाणी आहोत. ह्या आपल्या मागं दिसते ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शहाजी महाराज यांच्या ह्या स्मृतिस्थळ या वास्तू या ठिकाणी आहेत. या थोर पुरुषांच्या समाध्या आपल्या आपण बघितलेल्या असतील, परंतु त्यांच्या डमी समाध्या म्हणजे स्मृतिस्थळ हे या आपल्या जे मागं दिसतं आहे शिखर शिंगणापूर जे मंदिर आहे, आपण समोर बघताय तो शिखर शिंगणापूरचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोरच या स्मृतिस्थळ आपणाला बघायला भेटतील. हे स्मृतिस्थळ कशा पद्धतीनं आहेत हे आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन बघूया. या स्मृतिस्थळामध्ये प्रवेश करतो. या मंदिरात जाण्यासाठी तीन मार्ग आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आपण आलोत मंदिरात, आपण या प्रवेश केला, समोरच आपल्याला दिसते ती छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मृतिस्थळ. छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे समाधीस्थळ, स्मृतिस्थळ. या मंदिराच्या समोर जे दरवाज्यावर गणेशपट्टी, त्यानंतर आत आल्यानंतर या ठिकाणी एक शिवलिंग, घुमटाकार छत, मंदिरावाजा असणारं हे स्मृतिस्थळ, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मृतिस्थळ आपण बघू शकता. रायगडानंतर या ठिकाणी यांचं स्मृतिस्थळ आपणाला या ठिकाणी दिसून येते. बाजूलाच एक छोटीशी देवळी. पूर्णपणे या ठिकाणी अंधार दिसतोय आणि या ठिकाणी चांगलं ज्या वटवावर बसलेले आहेत वर. पूर्णपणे दगडी बांधकामात असणारं हे स्मृतिस्थळ. बारा खांब आणि त्याच्यावर उभारलेले हे स्मृतिस्थळ. पूर्णपणे तटबंदी असलेले हे स्मृतिस्थळ. चारी बाजूंनी या ठिकाणी ही तटबंदी आपल्याला दिसून येते. या देवड्या आणि मंदिराची तटबंदी. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र शाहू महाराज यांनी हे स्मृतिस्थळ या ठिकाणी बांधलेलं आहे. त्याच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिस्थळाच्या बाजूलाच या ठिकाणी छत्रपती शहाजी महाराज यांची ही जी मधली स्मृतिस्थळ, हे स्मृतिस्थळ त्यांचं स्मृतिस्थळ आहे. या ठिकाणी एक शिवलिंग. या ज्या भिंती बांधल्या त्यानंतर बांधलेल्या दिसतात भिंती.
अशा पद्धतीने हे तीन छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे हे समाधीस्थळ या ठिकाणी, हे जे छत्रपती शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीस्थळ एकत्र आपल्याला दिसते, कारण या ठिकाणी हे तटबंदी, दोन्ही समाधीला तटबंदी असलेली दिसून येते. आणि जे संभाजी महाराजांचं जे स्मृतीस्थळ आहे ते सेपरेट या ठिकाणी काढलेलं आपल्याला दिसून येते. समोरच दोन तुळशी वृंदावन आणि हे जे दिसतंय ते समोर छत्रपती संभाजी महाराजांची समाधीस्थळ. इथे एक नंदी आणि शिवलिंग दिसते. अशा पद्धतीनं हे या ठिकाणी समाधीस्थळ आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. शिकर्षणापूर परिसरात असणारे हे जिले स्मृतीस्थळ. या ठिकाणावरून बाजूचा परिसर स्मृतीस्थळ आहेत, हे स्मृतीस्थळ त्यांना माहीत नाही. हे स्मृतीस्थळ आपण जरूर बघा, कारण हे जे थोर पुरुष होऊन गेले त्यांची कामगिरी असामान्य कामगिरी आहे. शिखर शिंगणापूर या भागात तुम्ही कधी आलात तर या ज्या स्मृतीस्थळांना नक्की भेट द्या. शिखर शिंगणापूर मंदिरापासून समोरच आपणास हे स्मृतीस्थळ बघायला भेटतील. माझी भटकंती हे चॅनल जर आपण सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा.